कैग द्वारा सरकार को ऑडिट रिपोर्ट के जरिए जवाब मांगा जाता है, जिसके अंतर्गत राज्य सरकार को भी कुल व्यय का जवाब मांगा जा रहा है, जिस पर सियासी घमासान तेज होता नजर आ रहा है। जिस पर जवाब देते हुए भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुए ने कहा कि कैग द्वारा मांगा गया जवाब और दिया गया शेरा, इससे सरकार भ्रष्टाचारी साबित नहीं होती, क्योंकि कैग द्वारा दिए गए शेरा पर उचित विश्लेषण देना आवश्यक है, जिससे सत्य परिस्थिति साबित होती है। नहीं, हंसराज अहिर साहेब हे नेते आहेत, ते त्या मतदार संघाचे माजी खासदार आहे, पण कुठल्या सीट कोणाला मिळणार, कुठल्या सीटवर कुठला उमेदवार असणार, हे संपूर्ण अधिकार केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाचे आहे, आणि केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने घेतलेल्या निर्णयाशिवाय कोणी उमेदवार होऊ शकत नाही, कोणी उमेदवारी घोषित करू शकत नाही, कोणीही स्वयंभू उमेदवार होऊ शकत नाही। त्यामुळे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जेव्हा निर्णय करेल तेव्हाच उमेदवार होईल। चे तासेरे किंवा महाराष्ट्रामध्ये आत्ता जे सरकार असेल किंवा मागचं सरकार असेल, पॅरे ऑडिटमध्ये पॅरे येतात की बाबा मागच्या वेळी या रस्त्याला एवढा खर्च आला, या रस्त्याला आता का वाढला, मागच्या वेळी या योजनेला एवढा खर्च आला, आत्ता का वाढला, हे असे मुद्दे काढतात। आणि मग त्या मुद्द्याचं स्पष्टीकरण जर योग्य गेलं तर तो ऑडिट पॅरा बाजूला होतो। त्याच्यामुळं कॅगचा कुठला तासेरामध्ये भ्रष्टाचार होत नाही किंवा ऑडिट पॅरा जो निघतो त्याचाच भ्रष्टाचार होत नाही, त्याचं योग्य सायंटिफिक आणि टेक्निकल आणि स्पेसिफिक उत्तर जर त्या डिपार्टमेंटने दिलं नाही तर मग त्या ठिकाणी गोडबंगाल असतो। तर मला वाटतं आम्ही सरकारमध्ये काम केलं आहे, त्यामुळं कॅग म्हणजे किंवा महाराष्ट्रातलं ऑडिट म्हणजे हे तुम्हाला रिपोर्ट मागतं की हा खर्च का वाढला।